कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपायांपैकी एक असलेल्या फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे सातत्याने पुढे येत आहे. जनतेच्या आरोग्यासाठी शासन प्रशासन काम करीत आहे, त्याचवेळी नियमांचे पालन न करता फज्जा उडवण्याचे काम जनतेतून सुरू आहे. ते प्रशासनाचे अपयश आहे की जनतेची उदासीनता, हा प्रश्नच खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र सर्वत्र असल्याने पोलीस नगरपालिका प्रशासनाकडून धडक कारवाई केल्या जाईल, त्यासाठी पथके गठीत केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागातही कारवाई सुरू केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खामगावसह शेगाव शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यास लागत आहे. त्यामध्ये जनजागृती सोबतच नियमांचे पालन न करणारे दुकानदार, हॉटेल चालक, भाजी विक्रेते, ग्राहक, दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई केली जाईल. कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनीही प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती दिली. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.